काकवा ऐकून टाकला. मित्र भेटतोय का? मित्राला बोलावून घ्यावं म्हणजे झालं. अरे राम भाऊ नमस्कार. नाना नमस्कार. कस काय बरं? इतर आत नाही. मग कुठं? परगावी. परगावी. बरे दिवस झालं बायका पोराचं लेकरं बाळाचं तोंड पाहिलं नाही. मालकाकडून 4 महिन्याचा पगार घेतला आणि गाव्या. बर. गाव्याला नंतर बायको माझ्याकडे पाहिलं. मी बॅकून बायको पाहिलं. हा पण बायको बसली ना रुसून. का? अगं म्हणलं रुसाई काय झालं? जाऊ म्हणजे पाठीमागे आला. एक मोबाईल आणतो म्हणला. आता तुम्ही आला मोबाईल आणला का? नाही. ग्रामभाऊ बायको झाट कोण पुरवणार? बायको झाट ग्राम पंचायत पुरवणार. बायको माझी का ग्राम पंचायतीची? अरे बायकोचा हट्ट नवरा नवरा. म्हणून बायकोला घेतलं. मोबाईल छपी मध्ये गेलो. एक मोबाईल खरेदी केला. मोबाईल खरेदी करून आलो. हा बायकोने जेवण वगैरे बनवलं. पण बायकोने माझा काही विचार केला नाही. केला नाही. दोन लेकरं हाताचे धरले. बायको एका खोलीत जाऊन तो. आता बायको एका खोलीत, मी एका खोलीत. झोप कुठली लागते? झोप कुठली लागते? आधी का तुम्ही सामान झालं? तुम्हाला जमलेला जमलेला. काय नाही म्हणलं बायकोशी बोलायचं तर म्हणलं मोबाईलच्या भाषेतून बोलायचं. बरोबर आहे. आपला जो काही कारभार चाललाय ते लेकरांनी समजलं नाही. म्हणून काय केलं माहिती का? बायकोला फोन केला. म्हणलं हॅलो. हॅलो. आणि कोण आहे? मी तुझा नवरा आहे. तुम्ही अगं म्हणलं मला चाललं. मीच आहे. म्हणजे काय काम काढलं? काम म्हणलं तसं काय नाही. आमच्या मोबाईलचं सिम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये घालू शकतो. बायकोनं मोबाईलच्या भाषेत उत्तर काय दिलं? भाऊ बायकोनं मोबाईलच्या भाषेत काय उत्तर दिलं? काय दिलं? इस रोड की सभी लाईन वेस्ट आहे. थोडी देर बाद ट्राय करू. काय नाही झालं. गोल येऊन फुलीत पलंगावर झोपलो. झोप कुठली लागते? झोप कुठली लागते? पण बायको हुशार. बायकोने विचार केला. काही दिवसाला नवरा करायला आहे. 10 वाजले 11 वाजले 12 वाजले 12 वाजून काही मिनिटांनी बायको माझ्या दरवाजाजवळ आली. आली आणि दरवाजा ठोकाय सुरुवात केली. पहिलाच मी रागात पाहिजे मस्त गाला गेलेली. कोण आहे? कशाला मीच आहे. म्हणजे आता काय काम करायचं? म्हणजे कारभारी आता सर्व मोबाईल ची लाईन क्लिअर झालेले आहे. तुमच्या मोबाईलचं सिम कार्ड आमच्या मोबाईल मध्ये बिंदास्त घालू शकतं. आता त्याचा तुम्हाला आनंद झाला असेल. त्याचा काय उपयोग आहे? आता त्याचा काय उपयोग आहे? अमेरिकेला जाऊन मोठा शोध लावून या. बेलेत गावात आलो. अमेरिकेला शोध लावून बेले गावात आलो या. अरे कडे शोध तरी काय लावला? वर काय आहे? वर शोध आहे. त्याच्यावर काय आभार. खाली काय जमीन आहे. ऐका कुणाला माहिती येते एवढ्यात? अरे रामभाऊ बारकं पोर सांगतील. वर काय आभाळ खाली काय? वर काय आभाळ. खाली काय? जमीन. जमिनीच्या खाली. पाणी. पाण्याच्या खाली. खडक. रामभाऊ वरती आभाळ. वरती आभाळ. खाली जमीन. जमीन. जमिनीच्या खाली पाणी. पाण्याच्या खाली खडक. 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 काय खाली? माझं म्हातार. काय खडकाच्या खाली? माझं म्हातार. तुझ्या म्हाताऱ्याच्या खाली. तुझी म्हातारी. माझी म्हातारी काय आडवं भोर घेत होती. असू दे आपण दोघं जण जमलो. दोघात तिसरा विचार. नवनाथ भाऊ. नवनाथ मनोकर. त्यांना म्हणून शहाजी मनोकर आणि ताबडतोब भेटण्यासाठी तीन बत्तीच्या नाक्यावरती बोलवलं. ओ नवनाथ भाऊ मनोकर. एक नंबर. भेटला नाही. भेटला अगदी जीवनात भेटला. एवढ्याला बरं झालं. तसं नाही. बरं जीवन झालं. काय सांगायचं मित्रांनो? काय झालं? अरे तुम्ही दोघं सुखात आहे तर मी लागते दुःखात आहे. अरे काय सांगायचं मित्रांनो? 15 दिवस झाला माझी जन्मदिनी. माता पिता सोडून गेली. आई सोडून गेली. रे चांगलं झालं की गड्या? चांगलं झालं नाही. नवनाथ भाऊ ज्या मातीने 9 महिने 9 दिवसाचं वध वागवलं. हाताचा पाळणा नेत्रांचा दिवा केला. ती असणारी जन्मदिनी माता स्वर्गाच्या वाटेला निघून गेली. आणि फार वाईट झालं रे मित्र. आईची माया कशी आहे? आई आई म्हणतो होटात माया राही. आई आई म्हणतो होटात माया राही. आणि बाप म्हटल्यानंतर होटाला होट मिटला जाई. ऐका नाही. होय आई सारखी माया राही. बरोबर आहे. जगात तर निघून गेली. अति दुःख झालं मित्रांनो. काय तुम्हाला काय सांगायचं? आता आईचं दुःख वटूवर निवारण करत होतो. बस एवढं. तुमच्या दोघांच्या दोन आया आल्या. बरोबर आहे. आणि काय म्हणलं बाळ लावणार? हा रडू नको. तुझी आई काय म्हणली तर मरू दे म्हणली. बरोबर आहे. एक पूर्वीची म्हणा माय मारावे आणि मावशी उरावी. उरावी. आमच्या आईने तुला आईचा आधार दिला. होय. आमचं माणुसकीचं घराणं. बरोबर आहे. ह्याची आई माया पुढे असते. कशाला पायाचा आधार द्यायला? तुझी आई कमाच कुणाला नाही म्हणे. चहा पाण्याला जेवणा खाण्याला. अरे बाबा तुमच्या दोघांच्या दोन आल्या. काय म्हणल्या? नवनाथ रडू नका. तुझे
तर म्हणले मरू द्या मरू द्या आम्ही दोघी तरी तुझ्या आईत आहे आईत आधार दिला माणूस कसं करणार होय मित्रांनो महिना दोन महिना जात होत्या तर माझी बहीण मेली रे काय याच्या घराव देव घातलं का काय एकदा कोणी फिरवले याच्या घरा आय मेली आता पाठीवरती पाठ मारून आलेली बहीण बहीण मेली काय म्हणतोय तेवढं ऐकूया हा एवढं जो बहीण मेली बहीण मेली मित्रांनो पहिलीच दुःख असं ओटीवर निवारण करत होतो तेवढ्या तुमच्या दोघांच्या दोन बहिणी आल्या आमच्या दोघांच्या दोन बहिणी माणूस कसा घराणा तुझी तर बनलंय चांगली तुमच्या दोघांच्या दोन बहिणी आल्या काय म्हणाल्या नवनाथ दादा दादा म्हणले तरी माणसात बोलतोस दादा म्हणाल्या ना तरी चांगला बोलतोस नवनाथ भाऊ पहिले तुमची एक बहीण मिळली असली तर म्हणले मरू द्या मरू द्या आम्ही दोघी तरी तुमच्या बहिणीच आमच्या बहिणीने तुला बहिणीचा आधार दिला बहिणीचा आधार दिला नवनाथ भाऊ आमचा माणूस किचा घरा नाही त्या बहिणीचं दुःख विसरून गेला बहिणीचं दुःख विसरून गेला दोन चार महिने होत्या तवर माझे बायको मेली रे मी जरा नगरला जाऊन येतो माझं जरा काम आहे राम भाऊ इकडे मी आळा फटेवर जाऊन इकडे काय म्हणाल आई मेली आई मेली त्याचं काय वाटलं नाही बहीण मेली त्याचं काय वाटलं नाही बायको मेली बायको मेली असते दुःख वाटत तुझा कोणी गांडोळ पुसतो आमचा माणूस किता घरा नाही बोल तू मित्रांनो तुमच्या दोघांच्या दोन बाईक आणल्या काय म्हणल्या माहिती आहे काय म्हणाले नवनाथ भाऊजी भाऊजी म्हणाल्या ना तरी माणसात बोलतोस म्हणले तुमची एक बायको मेली असली तर म्हणले मरू द्या एक बायको मेली असली तर म्हणले मरू द्या आमचा माणूस किता घराणा आई मेली आईने आधार दिला आईने आधार दिला बहीण मेली बहिणीने आधार दिला काय म्हणते तेवढं बघूया ऐकूया बोल आमचा माणूस किता घराणा याला घेतलं दगड याला घेतलं चप्पल काय माझं खरं नाही तुमच्या दोघांच्या दोन बायकाला काय म्हणल्या माहिती आहे का काय म्हणाल्या नवनाथ भाऊजी तुमची एक बायको मी जास्तीतून म्हणलं मारू द्या मरू द्या मरू द्या माणूस किसा करा नाही कधीच कुणाला नाही म्हणत नाही माहेत आधार द्याला माहेत आधार बोल तो याला काय सुट्टी दे तुम्ही एक बायको मी जास्त मारू द्या आम्ही दोघी जणी कुठेतरी जातोय सुंदरशी मुलगी बघतो तुमचं लग्न नाही तर चुलीपासून बाग हुमरेपर्यंत आला हुमरेपासून बाग चुलीपर्यंत आला मी काही येणार एवढा नमस्कार टिंगल केल्याशिवाय कोण टिंगल आता मित्र समाज आजचा पण भेटीचा मित्र असावा जातीचा पण भेटीचा मित्र असावा जातीचा पण भेटीचा अशा मित्रांना जाग्या द्यावी मध्यान रात्री आता हल्लीचे मित्र आहेत का आहे का असू दे आपण तिघ जण जमलो तिघा चौथा विचार घ्या बोलून घ्या शंकरराव शंकरराव भयचे कारण पत्र आलेलं आहे पुण्याहून असं हो त्याला सांगा माझे मनोकर त्यांना नमस्कार मित्रांनो नमस्कार कसं काय मित्रांनो शाजी नाना बरं आहे ना बघा चापचून मित्रा सकाळी माझी तब्येत इतका तर मला वाईट वाटायला लागली काय झालं नवनाथ कुठं नवनाथ काय झालं शाजी नाना तुम्हाला सांगायचं 2022 मधली तुमची तब्येत कोरोनाच्या काळात तुम्ही घर सोडलं होतं नाही नाही एकामेकाची तोंड सुद्धा पाहिली नाही पाहुणा मेला तर मैत्रीला सुद्धा कोण जात नव्हतं मित्रांनो रामभाऊ नमस्कार रामभाऊ रामभाऊ एका बघितलं का नाही तुम्हाला बघितलंय कसं रामभाऊ सगळ्यात बारका माणूस आमच्या तूच बारकाय मित्रांनो आता त्या 2022 मध्ये तुमची तब्येत काय स्ट्रॉंग त्यावेळेला तुमच्या ढोंगण्यात मुंगी देखील जात आता 2023 मध्ये एंडिंगला तुम्हाला पाहिलं मनाला दुःख वाटलं आता तुमच्यात मुसाळच आहे असू द्या मित्रांनो या जगात टिंगल केल्याशिवाय मित्राला मित्र भेटेन मनाचा संशय टे एकाला दोघं दोघाला तिघ तिघाला चौघा पाचवा विचार मेळा कसला तर खोटत आहे तुला पैशेवाली सीट आहे मेळ्यात मेळ हातात यासाठी मिळलं मिळलं हात मारून घेऊ या बरोबर अहो
सौभाग्य होते महादेवराव बहुतेक मला वाटते तुम्हाला आज लगीन पत्रिकेत समजा भौकी मोठी असेल नाव टाकाय जागा नसेल पहिल्यांदा काय करतात सो आणि मग काय करतात स्त्री स्त्री आणि पुन्हा ना म्हणजे दोघा जोडत्याचं नाव सकुटुंब सपरिवाराला हात मारतोय तुम्हाला काय घेणं आहे नमस्कार मॅडम नमस्कार मला माहिती आहे तुम्ही वाळगो मला काय बोलणार नाही होय त्याला कारणच आहे का कितीतरी केलं तुम्ही चौकीदार माझ्या रांडाची पोर असा आर तुझ्या काय फाटीत ना आवाज येते का काय काय झालं काय आल्या का रांडाची कान बघून जायचं वाटत काय म्हणतो अरे कितीतरी केलं तर तुम्ही माझ्या रांकच पोर उलाटलास बाण काढले का केले महाराष्ट्रात भारतात पर राज्यात तरी केले नाही का 40 तारखेच मी तुम्हाला कळलं नाही अरे मित्र एखाद्या व्यक्ती असतो चाळीस तारखेला गावची यात्रा आहे ना डबरा पाडतोय बिन भरून पाडतोय मी बरं खास गावची यात्रेसाठी लोटक नाट्याचा कार्यक्रम बहुतेक मला वाटतं तुला उलटा मास्तर लागला लोटक नाटक नाही लोक नाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पाहिजे तेच मनात जर आलं तर चौघाला बेल्यात पैशाच्या स्टेज वर झाली शंकरराव मला म्हणायचंय महादेवरावकडे पैसा आला कुठून त्याचं कारण आहे काय कारण पैसेवाल्याजवळ पैसा श्रीमंतीवाल्याजवळ श्रीमंती गरीबवाल्याजवळ गरीबी महादेवरावकडे पैसा येण्याचं कारण कोणतं कारण यांच्या आईनं मारवाडी ठेवली आज मंडळी सगळे हसायला लागली इकडे आईनं मारवाडी ठेवले पैसा येतो पैसा मारवाडीशिवाय नाही बाबा अरे तसं नाही आमचं तुम्हाला माहिती आहे रोजचा नाकाचा व्यवहार आहे बरोबर आहे आमची आई अंगठे बाजू वडील अंगठे बाजू त्यामुळे हिशोबासाठी मारवाडी ठेवलं नाही हिशोबाला तीच म्हटलं ठेवलाय का नाही अरे हिशोबासाठी मारवाडी ठेवलाय का नाही एखादी सहकारी संस्था ते एखादा कारखाना असतो कारखान्याचा व्यवहार पाहणारा एमडी असतो एमडी सहकारी संस्थेचा व्यवहार पाहणारा सचिव असतो तसं तो आमच्या घरातला व्यवहार पाहणारा सचिव होता आईने ठेवलं नाही अरे बाबा हिशोबाला त्याला कारण आहे ते तुमच्या चौकाच्या आईने सवय लावली माझी आई तर मित्र तुम्हाला माहिती नाही अरे आता तुम्हाला पत्र आले आणि तुम्हाला माहिती आहे पत्र आला कुठला टाटाचा आला का कुठला आला पत्र अरे पत्र नाही आला मग पत्र आलं पत्र पत्र आणि त्या पत्रात मजकूर काय म्हणून माझी ती काय दशा झाली आणि याच मला माहित आहे तुम्ही माझा उलगडा करणार आहे मला त्याची जाणीव काय मित्रांनो तुम्हाला सांगू माझी पत्र आता कसं आहे मित्राचं दुःख सांगायचं असं तर मित्राला चौकोन बायकांच्या प्रसंग उत्तर देईल त्या सहकुशीन आपल्या बायका होणार बायका आणि प्रश्नाचं नाहीच उत्तर दिलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला पण जमीन आम्ही पात्र झालो लुगडी लुगडी धुवावी कुणी तुझ्या घराने माझं घराने लुगडी धुतो आल्या का बायकासने हरवायचं काम माझं आहे फक्त त्या जागेवर मला घेऊन चल काय चल गेलो हे काम करायचं गावची यात्रा कुणी कोणाचं काम नाही म्हणायचं नाही होय तुम्ही एक काम करा रामभाऊ आहे रामभाऊ रामभाऊची बायको घ्या यात्रा 4 दिवस आवाज या आणि आंब्याखाली जावा काट्याचं फ्यास लावलं होतं का नाही त्या काट्याचं फ्यासाचं काट पडलं असते ती याचा की तुम्ही घेऊन यांच्या बायकोला मग शंकरराव मी रामभाऊची बायको घेतो आंब्याखाली जातो जावा जा कसा जाता जाता घरात तुम्ही निरोप देऊन जा तुम्ही घरात निरोप काय कोणी कोणाचं काम नाही म्हणायचं नाही बरं आपणच 4 गावांना आपल्याला काढले या निवडून काढले तेव्हा आपल्याला कोणी कोणाला नाही म्हणायचं नाही एकमेकांना समंजसपणानं काम पार पाडूया तेव्हा यात्रा पार पडणार आहे तेव्हा एक काम करतो तुम्ही घरात जागा आवाज आहे रामभाऊ शाजनानाची बायको घ्यायची देवाच्या खोलीत आहे आता लगेच जातो देवाला मी तयार आहे चल हे बघा आता एक आहे काय तुझी बायको आपल्या खाली घेऊन जायचं काय नाही आपापल्या बायका घ्या आणि ती काम करा
याचं कारण आहे. आता छबीला देव बाहेर पडणार का नाही? बरेच दिवस झाला आपण भांडवलं ठेवलेलं आहे. ते धुवून मेट नेटका केला पाहिजे. केला पाहिजे. बालकी तर तयारी केली पाहिजे. पाहिजे. टोकर निघालो. मी काय घराघर उडाय लागले. अरे मजलाय किती मजला. का माझ्या बाणल्या का झोपडीत दिवस मी झोपडीत दिवस काढेन. मी कशाला बंगले नाहीये माड्या बघितल्या त्या. आता ह्यांचा मी सलाप आयुष्यभर टिकतोय. तुला मी ह्याचा सलाप आहे. ए ह्यांचा एकदा सलाप आणि माझा वर्षाला सलाप आहे. तुझा वर्षाला सलाप. तिकस काय गावाचा ऊस गेला की राहिलेली पाचट माझ्या घरा. चांगला प्रगती नवीन सला. असा गळ घरतोय कुठला? आई तिला. आई मन तिला. मन काकी तिला. काकी. नानी तिला. नानी. आणि बायको तिला. धरला देव. हो तिकडून तर तो होईल त्याची मरणाची मरते. आईला माझा अंग नाही त्या मापाच. म्हणून सांगितले या जगात जर चालत असेल तर काने भरून डोंगर चढला पाहिजे. बरोबर आहे. ते सोरा पालखी नगर पडणार. मुंगीहून साखर खाल्ली पाहिजे. या पहिलेच का बाय कुठे आहे.